विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीटी 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, यामध्ये सुपर 30 प्रश्नावली भाग 3 आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान तसेच शिक्षक अभिवृत्ती हे जे 3 घटक आहेत आपल्या बीएड सीईटी मध्ये 100 मार्क्सच्या पेपर मध्ये बुद्धिमत्ता ही 40 गुणांसाठी असते। सामान्य ज्ञान यावर आधारित 30 प्रश्न विचारले जातात, तर शिक्षक अभिवृत्ती यावर आधारित 30 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 40 बुद्धिमत्ताचे असतात, प्रश्न क्रमांक 41 ते 70 सामान्य ज्ञानाचे असतात, तर प्रश्न क्रमांक 71 ते 100 शेवटचे 30 प्रश्न शिक्षक अभिवृत्ती या घटकावरचे असतात। तर चला पाहूया आपल्या 100 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरप्रमाणे सुपर 30 सिरीज। विद्यार्थी मित्रों, पहिला प्रश्न, जसे अक्षर बरोबर आहे शब्द तसे वाक्य बरोबर काय असेल? तर विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्तेमधील सहसंबंध या घटकातील हा प्रश्न। तर अक्षर आणि शब्दाची जर जोडी असेल तर वाक्याची जोडी कशासोबत लागेल असा हा प्रश्न आहे। तर ऑप्शनमध्ये पाहूया, 1 उतारा, 2 ओळ, 3 पुस्तक, 4 पाठ। तर विद्यार्थी मित्रों, अक्षर मिळून म्हणजे अक्षर समूहाला आपण शब्द म्हणत असतो, तर शब्द समूहापासून अर्थपूर्ण शब्द समूहापासून वाक्य तयार होत असते आणि अनेक वाक्य जर एकत्र आले तर त्याचा उतारा तयार होतो म्हणजे पॅसेज तयार होतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रों, गुजरात गरबा तर महाराष्ट्र डॅश डॅश म्हणजे विद्यार्थी मित्रों हाई सहसंबंध कोरिलेशन या घटकातून प्रश्न आहे। तर गुजरातचं जर नृत्य गरबा असेल तर महाराष्ट्राचं कोणतं? 1 बिहू, 2 दांडिया, 3 लावणी, 4 कथकली। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य होय। ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, यासाठी आपल्याला एक सूचना दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी सूचना, दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला जी आकृती दिलेली आहे तिचं पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच वॉटर रिफ्लेक्शन आपल्याला सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रों, 2, 4, 5 हे जे इंग्रजी अंक आहेत तर हे पाण्यात आपल्याला कसे दिसतील ते सांगायचे आहे। तर विद्यार्थी मित्रों, आकृती 4 उत्तर पर्यायामध्ये जी आहे याप्रमाणे आपल्याला पाण्यातील अंक आपले पाहायला मिळतील। लक्षात ठेवा, अंकाचा जो क्रम आहे तोच राहतो, क्रम बदलत नाही। आरशातील प्रतिमा जर असेल तर क्रम बदलतो, परंतु पाण्यातील प्रतिबिंबामध्ये क्रम बदलत नाही, तो व्हर्टिकली आपल्याला चेंज झालेला पाहायला भेटतो। म्हणजेच जी प्रतिमा अशी उभी आहे ती काय होत असते, उलटी होत असते। असे याप्रमाणे म्हणजे वर जर हेड असेल, डोकं असेल, तर ते खाली होते, त्याप्रमाणे हे 3 अंक आपल्याला झालेले पाहायला मिळतात। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला तेच करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, आपल्याला जी आकृती दिलेली आहे तिचं पाण्यातील प्रतिबिंब सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण पाहू शकता इथं प्रश्नाकृतीमध्ये इथे वरती त्रिकोण आहे, तर तो त्रिकोण खाली जाईल, म्हणजेच ऑप्शन 1 ही आपली करेक्ट आकृती असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, त्यासाठी आपल्याला एक सूचना दिलेली। विद्यार्थी मित्रों, प्रश्न क्रमांक 5 व 6 साठी क्रमबद्ध आकृती शोधा। म्हणजेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला यात काय करायचं आहे, तर जी आकृती आपल्याला दिलेली आहे त्याचा आपल्याला क्रम लावायचा आहे। त्या आकृतीमध्ये जे बदल होत गेले आहेत म्हणजे पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या आकृतीत, त्यानंतर तिसऱ्या आकृतीत आणि चौथ्या आकृतीत काय बदल होईल हे आपल्याला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, सर्व आकृतींचे निरीक्षण केले असता इथे आपल्याला त्रिकोण दिलेला आहे, त्यातल्या मधल्या ज्या ज्या 2 रेषा आहेत विद्यार्थी मित्रों त्या उभ्या आहेत, नंतर त्रिकोण काय झाला, उलटा झाला, तर त्या रेषा काय झाल्या, आडव्या झाल्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, परत त्रिकोण फिरला आणि त्रिकोण फिरल्यानंतर परत रेषा त्या उभ्या झाल्या। तर आता पुढच्या आकृतीमध्ये त्या रेषा काय असणार आहेत, आडव्या असणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या। तर आडव्या रेषा असणाऱ्या इथं 2 आकृती आहेत विद्यार्थी मित्रों, ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे,
करेक्ट पर्याय निवडायचा आहे। तर तुमच्या लक्षात आलंच असेल पर्याय एक जो आहे आपलं करेक्ट उत्तर आहे, पर्याय चार करेक्ट आपलं करेक्ट उत्तर का नाही। तर विद्यार्थी मित्रों यामध्ये असणाऱ्या ज्या रेषा आहेत आडव्या त्यांची संख्या किती आहे, तर ती 3 आहे। आणि आपल्या प्रत्येक आकृतीमध्ये जी संख्या आहे रेषांची ती मात्र काय आहे, 2। या अनुषंगाने ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों त्यातही आपल्याला क्रमबद्ध आकृती शोधायची आहे। तर सर्व आकृतीचं आपण निरीक्षण केले असता व्हिडिओ पॉज करून आपण ते अधिक वेळ पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रों इथली आकृती काय झालेली आहे, प्लस जे आहे अगोदर वरती होतं, दुसऱ्या आकृतीमध्ये खाली आलं आहे, परत त्याला एक तशीच सेम आकृती डबल आली आहे, म्हणजे आकृतीची संख्या दुप्पट झाली आहे, परत ते वरती गेलं। तर पुढच्या आकृतीमध्ये ते कसं असेल, तर आपली जी दिलेली पहिली आकृती आहे विद्यार्थी मित्रों या अनुषंगाने त्यामध्ये वरती 2 गोल आहेत आणि कॅप्सूलसारखा आपल्याला आकार पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन एकची आकृती तुम्ही आपल्या प्रश्नाकृतीमध्ये पाहू शकता। तर आपल्याला एक नंबरची जी आकृती आहे ती करेक्ट आकृती होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों त्यासाठी आपल्याला एक सूचना दिलेली आहे, खालील आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती शोधा। तर विद्यार्थी मित्रों आपल्याला सारखी दिसणारी आकृती काय करायची आहे, निवडायची आहे, शोधायची आहे। तर पहिली आकृती पाहिल्यानंतर आपल्याला पर्यायातून काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे। तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन 3 आकृती जी आहे ती आपल्या प्रश्न आकृतीसोबत जुळते। तर विद्यार्थी मित्रों ह्याला जे रेषा दिलेले आहेत तर आपण दात असं समजू, तर 3 दात आपल्याला इथे पाहायला मिळतात, इथेही 3 आहेत, बाकीमध्ये दातांची संख्या मात्र काय आहे, वेगळी आहे। तर विद्यार्थी मित्रों या अनुषंगाने ऑप्शन 3 पहिल्या प्रश्नासाठी आपली करेक्ट आकृती होय। तर विद्यार्थी मित्रों दुसरी जी आकृती आपल्याला दिलेली आहे ती आकृती त्याच पद्धतीने आपल्याला तंतोतंत आकृती शोधायची आहे। या आकृतीचे आपण व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला आकृती क्रमांक 4 ही करेक्ट आकृती पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रों काही बाबी यात आपण लक्षात घ्याव्यात, तर इथे जे वर्तुळं दिलेले आहेत त्यांना आपण डोळे म्हणू त्या आकृतीचे, तर ते जे डोळे आहेत त्यांचे बुबळं आतल्या साईडने वळालेले आहेत, म्हणजे जे काळे जे भाग आहेत ते मधल्या साईडने आहेत, तर इथे इथे आपल्याला मधल्या साईडने दोन्ही भाग पाहायला मिळत आहेत। ह्या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रों एक भाग बाहेरच्या साईड, दोन्ही भाग बाहेरच्या साईडने आहेत। आकृती क्रमांक 3 आपलं उत्तर असणार नाही, इथे एक भाग आतल्या साईडला आहे, एक बाहेरच्या साईडला आहे, तीही आकृती आपली असणार नाही। आणि ते दोन्हीकडे सारखे आहेत परंतु ते दोन्ही काय आहेत, एकाच साईडला आहेत, त्यामुळे तेही आपलं उत्तर नाही। तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन 4 आपले करेक्ट उत्तर ठरते। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो, या गटात बसणारे पद आपल्याला दिलेल्या पर्यायामधून काय करायचं आहे, शोधायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों प्रश्न कसा आहे, तर पहिले जे 3 पद आहेत त्याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे आणि आपला जो शेवटचं पद आहे ते आपल्याला पर्यायामधून काय करायचं आहे, शोधायचं आहे। तर चला पाहूया पहिला गट आपल्याला काय सांगतो आहे, साखर मीठ धुण्याचा सोडा आणि येणारं पद काय असेल, तर पद कोणते येतं, एक तुरटी आहे पर्याय, दुसरा हळद पूड म्हणजे हळद पावडर आपण ज्याला म्हणत असतो, 3 तेल आणि 4 वाळू। तर विद्यार्थी मित्रो साखर मीठ धुण्याचा सोडा हे जे पदार्थ आहेत, तर आपल्याला हे हाताला चरचर लागणारे पदार्थ आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसंच विद्यार्थी मित्रों अजून एक धागा आपल्याला अजून एक धागा पाहायला मिळतो, तर हे सगळे पदार्थ काय आहेत, पांढऱ्या रंगाचे म्हणजेच क्रिस्टलाईन आपल्याला पाहायला भेटतात, चमकणारे पाहायला भेटतात। तर विद्यार्थी मित्रों तुरटीची पूड म्हणजे तुरटीचं जर आपण काय केले, तसेच विद्यार्थी मित्रों साखर मीठ धुण्याचा सोडा ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळतात ही आपणास माहीत आहे। तर दिलेल्या पर्यायामधून विद्यार्थी मित्रों तुरटीची पूड ही सुद्धा पाण्यात विरघळते, आपण जी तुरटी पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरत असतो, पाणी शुद्ध करण्यासाठी विद्यार्थी मित्रों, म्हणजेच त्यातली धूळ ज्याला आपण गाळ असं म्हणतो तो सेटल डाऊन करण्यासाठी आपण वापरत असतो। तर तुरटीपूड म्हणजे ह्या सर्व बाबी काय होतात, सारख्या आपल्याला पाहायला मिळतात। ऑप्शन 1 तुरटीपूड करेक्ट उत्तर होय। त्यामधलाच विद्यार्थी मित्रों पुढचा जो प्रश्न आहे, कांदा लसूण बटाटे आणि पुढचं पद काय असणार आहे, तर ऑप्शन 1 रताळे, 2 मुळा, 3 बीट, 4 आले। विद्यार्थी मित्रों दिलेल्या पर्यायातील सर्व ज्या बाबी आहेत
तर हे आपल्याला जमिनीच्या खाली म्हणजेच मातीमध्ये उगलेले पाहायला मिळतात, वाढलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, बटाटे जे आहे बटाट्यासोबत कोणाची जोडी लागेल? तर विद्यार्थी मित्रो, इथे बटाट्यासोबत मुळ्याची जोडी लागेल. लक्षात घ्या, बटाटा ही भाजी आहे, तर मुळ्याची पण आपण भाजी करतो. तर आपण रताळाची, बीटची किंवा आले या तिघापैकी कोणाचीही भाजी आपण करत नाही. ऑप्शन 2 मुळा हे करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपल्याला सहसंबंधाची उत्तरे काय करायची आहेत? शोधायची आहेत, करेक्ट उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला पुढचा घटक तो म्हणजेच सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानामधून आपल्याला आलेला पहिला प्रश्न, विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य ज्ञानाचा प्रश्न 41 प्रश्नापासून, प्रश्न क्रमांकापासून सुरू होतो. तर इथला पहिला प्रश्न 11 नंबरचा, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण ज्याला आपण एकक युनिट असं म्हणतो, परिमाण कोणते? 1 डेसिबल, 2 न्यूटन, 3 वॅट, 4 डाईन. तर विद्यार्थी मित्रो, ध्वनी मोजण्यासाठी आपण डेसिबल हे एकक वापरत असतो. विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे डेसिबल लिहिताना आपण स्मॉल डी आणि कॅपिटल बी असं लिहित असतो. एरवी आपण प्रत्येक युनिटसाठी पहिला अक्षर कॅपिटल लिहित असतो विद्यार्थी मित्रो, आणि दुसरे अक्षर जे आहेत ते स्मॉल लिहित असतो. फक्त डेसिबल हा त्याला अपवाद आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर डेसिबल लिहिताना आपण स्मॉल डी आणि कॅपिटल बी असं लिहित असतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जनगण मन हे गीत कोणी लिहिले? 1 रवींद्रनाथ टागोर, 2 विनोबा भावे, 3 राम गणेश गडकरी, 4 साने गुरुजी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत लिहिलेले आहे, जे की आपले राष्ट्रगीत होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे किंवा कोणत्या घटकाशी संबंधित आहे? 1 धान्य, 2 तेलबिया, 3 दूध, 4 मासे. विद्यार्थी मित्रो, पीत क्रांती ही तेलबियाशी निगडीत आहे. तर आपणास माहीत आहे हरित क्रांती ही धान्य पिकाशी निगडीत असते, तर श्वेत क्रांती ही दुधाच्या उत्पादनाशी, तर माशाच्या उत्पादनासाठी. विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे नील क्रांती, नील पाण्याचा रंग आहे तो. आपल्याला माहीत आहे पाण्यामध्ये मासे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून आपण त्याला नीलक्रांती हे नाव दिलेले आहे, ही संज्ञा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा. 1 नो युअर कस्टमर, 2 काइंड युअर कॅज्युअलिटी, 3 नो युअर काउंट, आणि 4 नो युअर कॉप्स. कॉप्स म्हणजेच सैन्य, म्हणजे तुमच्या सैन्य ओळखून घ्या किंवा तुमच्या सैन्याला ओळखा असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 नो युअर कस्टमर हे बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेली बाब आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण आधार लिंकिंगसारख्या ज्या बाबी असतात त्यावरून आपल्याला थम इम्प्रेशन्स जे असतात, ज्याला आपण अंगठ्याचा ठसा असं म्हणत असतो, तर ते आपण काय करत असतो त्याहून त्या व्यक्तीला ओळखत असतो. तर हे बँक करणारं हे काम आहे, ज्याला आपण KYC करणे असं म्हणतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 1935, 2 1953, 3 1960, 4 1885. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 1935 भारतीय रिझर्व्ह बँकेची सुरुवात झाली. पहिली रेल्वे 1953 धावली, त्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती 1960 झाली. तर विद्यार्थी मित्रो 1885 नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 1935 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे किंवा दिला जातो? 1 चित्रपट, 2 कला, 3 साहित्य, 4 क्रीडा. विद्यार्थी मित्रो चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीस अनुसरून हा पुरस्कार दिला जातो, तर तो चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जपान या देशाच्या संसदगृहास काय म्हणतात? 1 लेजिस्लेशन, 2 असेंब्ली, 3 डायट, 4 सिनेट. तर विद्यार्थी मित्रो आपल्याकडे DED कॉलेजेस जे चालत असतात तर त्यांच्या केंद्रास आपण डायट असं म्हणतो. तर जपान या देशामध्ये त्यांच्या असेंब्लीला डायट म्हणतात. ही बाब आपण लक्षात घ्या, असेंब्ली म्हणजे संसदगृह होय.
तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न, लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 पुणे जिल्ह्यात, 2 ठाणे जिल्ह्यात, 3 औरंगाबाद जिल्ह्यात, 4 यवतमाळ जिल्ह्यात। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 पुणे जिल्हा करेक्ट उत्तर आहे। तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे जे ठिकाण आहे ते थंड हवेचे ठिकाण आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, यवतमाळ जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते। तर लोणावळा व खंडाळा हे बावे आपण लक्षात ठेवाव्यात, ते म्हणजेच पुणे जिल्हा होय। पुढचा प्रश्न, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोणाची संख्या सर्वात जास्त असते? जे बुद्धिबळात घटक असतात विद्यार्थी मित्रों, ज्याला आपण 1 घोडे, 2 हत्ती, 3 उंट, 4 प्यादे, तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन 4 प्यादे यांची संख्या आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते। तर दोन्ही गटाकडे, दोन्ही टीमकडे विद्यार्थी मित्रों 8-8 प्यादे असतात। तर 8 ही सर्वोच्च संख्या आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तर प्रत्येक ज्या बाबी आहेत, म्हणजे घोडे असतील, हत्ती असतील, उंट असतील, तर दोन्ही गटाकडे 2 घोडे, 2 हत्ती, 2 उंट, 2 वजीर ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रों प्यादे यांची संख्या 8 ही बाब आपण लक्षात ठेवा। तसेच विद्यार्थी मित्रों, बुद्धिबळावरती किती चौरस असतात किंवा चौकोन असतात असेही प्रश्न असाही प्रश्न येऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रों त्याची संख्यासुद्धा काय आहे, 8×64 ही आपण गोष्ट लक्षात ठेवा। तर 64 ही संख्या आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? 1 महात्मा गांधी, 2 बाबा आमटे, 3 विनोबा भावे, 4 महात्मा फुले। विद्यार्थी मित्रों, गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तकही महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत। तसेच तृतीय रत्न हे जे नाटक आहे हेही महात्मा फुले यांनी रचले आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न, जो की आपल्या तिसऱ्या घटकामधून आहे, ज्याचे आपल्याला 30 प्रश्न बीएड सीईटीसाठी विचारले जाणार आहेत, म्हणजेच प्रश्न क्रमांक 71-100 म्हणजे शेवटचा घटक शिक्षक अभिवृत्ती, ज्याला आपण शिक्षक कल किंवा कल चाचणी असंही म्हणतो। त्यातला पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रों 21 नंबरचा, शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात कशामुळे विचारतात? 1 विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, 2 शिस्त पाळण्यासाठी, 3 विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, 4 शिकवण्यासाठी। विद्यार्थी मित्रों वर्गात आल्या शिक्षक प्रश्न विचारतात। प्रश्न विचारले की मुलांचे अवधान, ज्याला आपण लक्ष असं म्हणतो, ते शिक्षकाकडे जाते आणि त्यानंतर शिक्षकांनी शिकवण्यास सुरुवात करावी, प्रारंभ करावा, तर असा एक संकेत आहे। त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतात, प्रश्न विचारतात। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तुम्हाला शिकवण्याचा व्यवसाय आवडतो कारण? 1 त्याची जबाबदारी कमी असते म्हणून, 2 तुम्हाला त्यात रस आहे, 3 हे सोपे आहे म्हणून, 4 ते तुम्हाला अधिक सुट्ट्या देते म्हणून। विद्यार्थी मित्रों ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रों, परंतु खरं त्याचं जे उत्तर आहे, तर आपल्याला रस आहे म्हणूनच आपण बी एड सी टीचा फॉर्म भरलेला आहे किंवा शिक्षक होण्यास आपण प्रेरित झालो आहोत। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी कसे प्रेरित केले पाहिजे, आपण त्याला प्रेरणा कशी दिली पाहिजे? 1 निवडलेला अभ्यास पूर्ण करून, 2 आकस्मित त्याला अभ्यास देऊन, म्हणजे अचानक प्रश्नावली देऊन किंवा अचानक अभ्यास देऊन, 3 गहन अभ्यास करण्यास शिकवून, आणि 4 पाठ करून शिकणे याला प्राधान्य देऊन। तर विद्यार्थी मित्रों आपण त्याला स्वतःचा अभ्यास स्वतः करून, म्हणजेच गहन अभ्यास केल्यानंतर ते त्याच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि त्यामुळे काय होईल, त्याला पुढच्या वाटचालीस त्याला स्वयंप्रेरणा मिळेल। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या गैरहजेरीच्या सवयी संदर्भात आपण काय केले पाहिजे? 1 मुख्याध्यापक आणि पालकांनी काळजी घ्यावी करावी, 2 शाळेच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या शिस्तीनुसार त्या विद्यार्थ्यावरती कार्यवाही करावी, 3 शिक्षकांनी ती गंभीर समस्या जाणून घ्यावी, समजून घ्यावी, आणि 4 त्यांना नियमित विद्यार्थ्याच्या संदर्भात वर्गखोलीत कमी प्राधान्य दिले पाहिजे, म्हणजेच जे बाकी विद्यार्थी जे रेग्युलर प्रेझेंट असतात त्यांच्या तुलनेत त्यांना कमी दर्जा दिला पाहिजे, कमी लेखले पाहिजे, असा ऑप्शन 4 सांगतो। परंतु विद्यार्थी मित्रों शिक्षकांनी, म्हणजेच वर्ग शिक्षकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। त्यांच्या वर्गातील कोणते विद्यार्थी नेहमी ॲबसेंट असतात किंवा ते काही कोणत्या कारणामुळे ॲबसेंट आहेत हे शोधून त्यावरती उपाय शोधणं वर्ग शिक्षकाचं काम आहे, कर्तव्य आहे। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, अभ्यासक्रमातील उपक्रमांच्या संघटनेची जबाबदारी कोणाकडे ठेवावी? 1 मुख्याध्यापकाकडे, 2 या कामासाठी ज्याची नियुक्ती केली आहे, म्हणजेच ज्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे त्यांच्याकडे, 3 त्यात रस घेणाऱ्या शिक्षकाकडे, का 4 सर्व शिक्षकाकडे द्यावी? विद्यार्थी मित्रों त्यात रस घेणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी देणे क्रमपात आहे, उपयुक्त होय। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, शिक्षकामध्ये गंभीर दोष असतो,
शिक्षकाचा एक दोष आहे विद्यार्थी मित्रों या खालच्या ऑप्शनमध्ये तो कोणता असा हा प्रश्न. एक शारीरिक दृष्ट्या अपंग असणारा शिक्षक दोषी असतो. दोन निम्न सामाजिक आर्थिक परिस्थिती जर त्याची असेल तर तो दोषयुक्त आपण मानतो. तीन कमकुवत व्यक्तिमत्व आहे म्हणून तो दोषी ठरतो. चार अपरिपक्व मानसिक विकास झालेला शिक्षक जर असेल तर तो दोषी असतो. तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन चार अपरिपक्व मानसिक विकास हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न शिक्षकाचे यश कशावर अवलंबून असते. एक विद्यार्थ्याची उच्च कामगिरी. दोन त्याच्या किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचे चांगले गुण. तीन त्याच्या किंवा तिची चांगली शिकवण. आणि चार त्याचे किंवा तिचे चांगले चारित्र्य. तर शिक्षक हा चारित्र्यवान असला पाहिजे. ऑप्शन चार आपल्या ह्या चारही ऑप्शनमधलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो थर्ड लास्ट. तुमच्या शाळेत दीपावली जत्रा आयोजित केली जात आहे त्यात आपला रोल काय असेल आपली भूमिका काय असेल असा हा प्रश्न. एक आपण फक्त जत्रेला भेट देण्यासाठी जाऊया डायरेक्ट जत्रेच्या वेळेस. दोन कार्यात सहभाग घेऊ. तीन काहीतरी विकण्यासाठी दुकान मिळवून घेऊ. चार पाहुण्यांना आपण तिथं मोफत पाणी पाणी बॉटल देऊ. तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन दोन आपल्याला सक्रिय कार्यभाग कार्यात सहभाग नोंदवणं गरजेचं आहे कारण कार्यक्रम आपल्या शाळेचा आहे आपणही शाळेचा घटक असतो त्यामुळे ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों विद्यार्थ्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे एक जबाबदारीची जाणीव असणे. दोन खरे बोलणे. तीन सहकार्य करणे. आणि चार आज्ञापालन. विद्यार्थी मित्रों आज्ञापालन ही एक आता समस्या बनत चाललेली आहे तर आज्ञापालन करणे किंवा करायला शिकणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ऑप्शन चार आज्ञापालन हा गुण आपल्याला पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्रों ह्या बाकी ज्या बाबी आहेत त्या आपोआपच त्या आज्ञापालनानंतर आपल्याला आलेल्या पाहायला बाबी भेटतात. ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रों आजच्या सुपर 30 मधला शेवटचा प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रों मूलभूत शिक्षणाची जी योजना आहे स्कीम जी आहे त्याचा मुख्य गोल उद्देश काय आहे. एक प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. दोन शिक्षणाचे व्यावसायिकरण करणे. तीन शिक्षणाद्वारे व्यक्तींच्या मूलभूत गरजा कौशल्य प्राप्त करणे. आणि चार सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करणे. तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय. तर शिक्षणात स्किल बेस्ड शिक्षण आपण ज्याला म्हणत असतो तर त्यांच्यामध्ये स्किल कौशल्य निर्माण करणे हे या शिक्षणाचं मुख्य काय आहे उद्देश आहे ध्येय आहे. ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रों अशा प्रकारे आजची प्रश्नावली संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.